ठीक आहे, राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन. त्याच्याबद्दल अमोल कोल्हेंच्या म्हणण्याला शुभेच्छा. मी कधीही माझी पोस्टर कुठं लावायला सांगितलेली नाही. त्याच्यावर अशा प्रकारची पोस्टर लावू नये. हे लागल्यावर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय त्याबद्दलचा निकाल देईल, त्यावेळेस काय निकाल येतोय ते पहिल्यांदा महाराष्ट्रातली जनता बघेल, आमदार लोक बघतील, वेगवेगळे राजकीय पक्ष बघतील आणि त्याच्यानंतर काय असेल ते ठरवतील. त्याच्याबद्दल अमोल कोल्हेंच्या म्हणण्याला शुभेच्छा. ठीक आहे, राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन. पवार साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 55-60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा काही प्रसंग लक्षामध्ये घेऊन भाकरी फिरवण्याचं काम केलेलं आहे. नवे लोक पुढे आलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही पण 40-38 मध्ये असताना पवार साहेबांनी आर आर पाटील, जयंत पाटील, छगन दिलीप वळसे पाटील, तुमचे सुनील तटकरे असं आम्हाला स्वतः होतो, आम्हाला संधी दिली. त्याच्यामधनं आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं काम दाखवू शकतो. त्याच्यामुळे नेहमीच जसं तुमच्याही क्षेत्रामध्ये काही वर्षांनी तुम्हाला कसं वाटतं मला वर प्रमोशन मिळावं, खालच्यांना वाटतं आपल्याला तिथं मिळावं असं जसं वाटतं तसं नवीन कार्यकर्ते आले पाहिजे. माझी पण हीच इच्छा आहे की आमदारकी असतील, खासदारकी असतील, त्याच्यामध्ये काही नवे चेहरे आले पाहिजे. इतर सहकारी संस्था असतात, पणन संस्था असतात, या इथं पण नवीन नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. पद पक्षाची पदाधिकारी जे असतात त्याच्यात पण काही नवे चेहरे आले पाहिजे. हा नियम आपण बघतो अनेक वर्षाचं ही एक पद्धतच आहे. नवीन नवीन लोक पुढे येत असतात, काही जण वयस्कर झाल्यानंतर थोडेसे बाजूला जात असतात, अशा पद्धतीने.